नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान या विषयातील गतीचे नियम या पॉइंट वर काही प्रश्न पाहू तोरण म्हणजे वेळेच्या संदर्भात डॅश डॅश होणारा बदल होय वेगामध्ये डॅश डॅश बरोबर वस्तुमान गुणिले वेग म्हणजेच काय आहे संवेग आणि वेग यांच्या दोन्हींचा गुणाकार केला की आपल्याला संयोग मिळतो आपण लक्षात ठेवायचे का वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार म्हणजे खालीलपैकी कोणत्या राशीला दिशा नसते चाल चाल या भौतिक राशीला दिशा नसते वस्तूचा वेग सात सेकंदात दहा पर का मीटर पर सेकंद पासून चोवीस मीटर पर सेकंद पर्यंत झाल्यास तोरण बरोबर प्रश्नचिन्ह तर आता याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला चोवीस मधून दहा वजा करायचे म्हणजेच काय का दहा मीटर पर सेकंद पासून तो काय झालेला आहे चोवीस मीटर पर सेकंद पर्यंत तो वाढलेला आहे म्हणून इथं काय करायचंय आपल्याला त्या दोन्ही फरक घ्यायचा आहे आणि त्याला काय करायचे सात ने डिवायडेड करायचे भागायचे म्हणजे चोवीस वजा सात बरोबर किती येतील चौदा आणि चौदा ला आपण सात ने भाग दिल्यास उत्तर काय मिळेल आपल्याला सात दुने चौदा म्हणजेच दोन मीटर पर सेकंद स्क्वेअर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळेल दोन मीटर पर सेकंद स्क्वेअर वस्तू सरळ रेषेत एक समान तोरणाने गतिमान असतात तिने टी या कालावधीत कापलेले आंतर बरोबर आंतर यस बरोबर म्हणजे आपल्याला इथं काय करायचंय म्हणजेच काय आंतर आहे डिस्टन्स आहे म्हणजे हा आपल्याला काय एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे म्हणजे सूत्र आहे तर यस बरोबर यू टी प्लस वन बाय टू ए टी स्क्वेअर किंवा बरोबर युटी अधिक एक छेद दोन एटी वर्ग अशा प्रकारे हे सूत्र काय करायचे आपल्याला लक्षात ठेवायचे तर याच्यातून आपल्याला अंतर काढता येते म्हणजे हे अंतराचं सूत्र आहे अवतोरण म्हणजेच टिंबटिंब तोरण होय तर अवतोरण म्हणजेच काय ऋण तोरण होय वेगाला परिमाण व टिंबटिंब असते किंवा डॅलडॅश असते वेगाला काय परिमाण आणि दिशा असते वस्तूच्या गतीच्या सुरुवातीच्या व अंतिम बिंदूमधील कमीत कमी अंतरास -कमी वस्तूचे काय म्हणतात तर त्यास विस्थापन असे म्हणतात वस्तू जेव्हा सुरुवातीच्या बिंदूशी परत येते तेव्हा तिचे विस्त तिचे जे काय विस्थापन आहे ते काय असते तर तिचे विस्थापन शून्य होते गतीच्या टिंबटिंब प्रकारात वस्तू समान कालावधीत समान अंतर पार करते त्यास काय म्हटलं जात तर त्यास एक समान म्हणजेच गतीच्या एक समान प्रकारात वस्तू समान कालावधीत समान अंतर पार करते खालीलपैकी कोणती भौतिक राशी सदिश आहे वस्तुमान वस्तुमान ही राशी सदिश आहे वस्तूच्या आपल्याला माहिती आहे सदिश असेल तर तिला काय लागतं इथं आपल्याला ते आपण पुढेही बघणार आहोत आणि आदिश असल्यावर काय पाहिजे वस्तूच्या स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजेच काय जडत्व तर ही जडत्वाची व्याख्या आहे तर वस्तूच्या स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला जो म्हणजे विरोध होतो ती जी प्रवृत्ती आहे तिलाच काय म्हटलं जातं जडत्व गतीविषयक पहिल्या नियमानुसार डायडॅश आणि काल यांचा संबंध दिला जातो तर गतीविषयक पहिला जो नियम आहे तर त्याच्यामध्ये वेग आणि काल यांचा संबंध दिलेला आहे अग्निबाण किंवा रॉकेट ची गती न्यूटनच्या टिंबटिंब नियमावर आधारित आहे न्यूटनच्या म्हणजे अग्निबाण जे आहे रॉकेट त्याची जी गती आहे ती न्यूटनच्या कितव्या नियमावर आधारित आहे असा इथं आपल्याला प्रश्न आहे तर ती काय आहे तिसऱ्या नियमावर आधारित आहे वेग स्थिर असल्यास त्वरण कसे असते वेग जर स्थिर असेल तर त्वरण शून्य असते टक्कर होताना डॅ डॅश नेहमी अक्षय राहतो तर आपल्याला एकूण जो संवेग आहे तो काय असतो नेहमी अक्षय राहतो जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होत असेल त्यावेळी वेगवेगळ्या वस्तूवर समान कालावधीत समान बल प्रयुक्त केल्यास सवेगातील बदल टिंबटिंब असतो तर तो बदल जो आहे समान असतो मग आपण समान कालावधी घेतोय आणि समान बल घेतोय मग ते दोनही बल प्रवृत्त केले तर आपल्याला सयोगातील बदल हा डायडायच असतो म्हणजेच काय असतो समान असतो इथे समान कालावधी समान बल आणि बदल देखील काय असेल संवेगातील समान न्यूटनच्या कोणत्या नियमात क्रियाबल व प्रतिक्रियाबल एकाच वेळी कार्य करतात तर क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल हे तिसऱ्या नियमात न्यूटनच्या तिसऱ्या नियमात ते काम करतात किंवा कार्य करतात एकाच वेळी आय पद्धतीत बलाचे एकक, एकक काय आहे तर आय पद्धतीत बलाचे एकक न्यूटन आहे आदिश राशीचे वर्णन करण्यासाठी काय पुरेसे असते तर परिणाम हा पुरेसा असतो सदिश राशीचे वर्णन करण्यासाठी मी तुम्हाला वरती प्रश्न आला होता त्यावेळी मी सांगितलं नाही तर आता हे लक्षात घ्या म्हणजे इथे आदिश राशीचे वर्णन करण्यासाठी आपल्या ला काय पाहिजे असतं परिणाम पाहिजे असतो आणि सदिश राशीचे वर्णन करण्यासाठी काय आवश्यक असतं तर परिणाम व दिशा दोनही आवश्यक असतं वेगाचे सीजीएस पद्धतीतील एकक कोणते सेंटीमीटर पर सेकंद तोरणाचे एम केस पद्धतीतील एकक कोणते तर ते काय आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर विश्रांती घेत असलेल्या शिवण यंत्रातील सुईची गती कोणत्या प्रकारची असते कंपन गती ती कोणती असते कंपन गती जर एखादी वस्तू एक समान गतीने जात असेल तर तिचे तोरण कसे असते शून्य विस्थापन कोणत्या भौतिक राशीत येते तर विस्थापन हे काय सदिश राशीत येते म्हणजे आपल्याला इथे काय पाहिजे वरती व्याख्या झालेली आहे बघा आदिश आणि सदिश आदिश साठी काय परिणाम पाहिजे आणि सदिश साठी काय पाहिजे परिणाम व दिशा मग आपण इथे विस्थापनामध्ये म्हणजे विस्थापन कोणत्या भौतिक राशीत येते हे दाखवण्यासाठी काय पाहिजे इथं सदिश राशी मग सदिश राशी होण्यासाठी काय पाहिजे आपल्याकडं परिणाम आणि दिशा हे दोनही पाहिजे जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात बद आंतर कापत असेल तर त्या वस्तूची चाल कशी असेल तर त्या वस्तूची चाल जी आहे ती कशी असते स्थिर असेल चाल कोणत्या राशीत येते तर चाल ही भौतिक राशी जी आहे ती आधी राशीमध्ये येते यम के एस पद्धतीतील मूळ एकक कोणते यम के एस पद्धतीतील मूळ एकक कोणते तर मूळ एकक कोणते आहे इथे मीटर किलोग्रॅम आणि सेकंद यम म्हणजे मीटर के म्हणजे किलोग्रॅम आणि यस म्हणजे काय सेकंद अशा प्रकारे आपण विज्ञान विषयातील गती या पॉइंट वर काही प्रश्न घेतले यानंतरचा गतीचे नियम दुसरा भाग आपण घेणार आहोत तर तो व्हिडिओ मी एक नंतर अपलोड करेल तर तो तुम्ही बघून घ्या आणि हा व्हिडिओही बघा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा सर्वच परीक्षांसाठी म्हणजे तुमची कुठलीही परीक्षा असो स्पर्धात्मक परीक्षा असो किंवा तुमच्या दहावी बारावीच्या परीक्षा असो त्या सर्वांसाठी हे प्रश्न अतिशय उपयुक्त आहेत तर हे व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुमच्या मित्रांनाही बघायला सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू